रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्यात. चोरीसाठी तो महिलांचा डब्बा टार्गेट करत होता, मात्र यावेळी त्याला महिलांच्या डब्यात शिरणं महागात पडलं. एका महिला कॉन्स्टेबलच्याच गळ्यातील मंगळसूत्र त्यानं खेचलं. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पहा. कल्याण रेल्वे स्थानकातून सीएसटीच्या दिशेनं लोकल सुटली. मंगळसूत्र खेचण्यासाठी तो सावध शोधतच होता. लोकल सुरू झाली आणि तो महिलांच्या डब्यात शिरला. एका महिलेचं मंगळसूत्र त्यानं खेचलं आणि गाडीतून उतरून तो पळून जाऊ लागला. ही महिला पोलीस कॉन्स्टेबल असून त्या कल्याणामध्ये राहतात. पूजा आंधळे असं त्यांचं नाव असून मुंबईत कामावर जात असताना कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. यावेळी त्या युनिफॉर्मवर नसून सिव्हिल ड्रेसवर होत्या. चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. लागली सूत्र फिरली आणि अवघ्या 4 तासांमध्ये हा चोरटा पोलिसांना सापडला. प्रवीण पवार असं त्याचं नाव असून तो अंबरनाथ इथं राहणार आहे. आपली व्यसनाची हौस पूर्ण करण्यासाठी तो चोरी करत होता असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय. दिनांक 3/5/2023 रोजी सीएसएमटी लोकलच्या गाडकडील महिला डब्यांच्या डब्यामध्ये एक महिला प्रवास करीत होती. एक अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळून गेला. सदर आरोपीचा पीएसआय जावळे आणि डीबी स्टाफच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याच्याजवळून सदर महिलेचं मंगळसूत्र हस्तगत केलं. तरी पुढील तपास पीएसआय जावळे करत आहे. आरोपीचं नाव प्रवीण प्रेमसिंग पवार, अंबरनाथ राहतो. तो धारा काय लावला? तो धारा आयपीसी 392 प्रमाणे गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीनं प्रवीणला शोधून काढलं. त्याने अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपास देखील पोलीस करतायत. मात्र महिला पोलीस सुरक्षित नसतील तिथे सामान्य नागरिकांचं काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यासोबतच अनेक महिला प्रवाशांचे देखील मंगळसूत्र चोरले गेलेले आहे, त्यामुळे त्या गुन्ह्यांचं काय असा सुद्धा सवाल सामान्य महिलांनी उपस्थित केलाय. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.